स्नेह 75चा 19वा वर्धापन दिन सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अन्नछत्राच्या माध्यमातून सर्वांची भूक भागवणाऱ्या हेल्पिंग हँड्स फॉर हंगर्स ग्रुपचा सन्मान आणि पर्यावरण रक्षण करणाऱ्या हरियाली संस्थेचे सुरेश खामकर यांचा सत्कार स्नेह 75च्या वतीने करण्यात आला. या प्रसंगी बाळासाहेब रेणाविकर, मिलिंद भारदे, रजनी ढोरजे, डॉक्टर प्रवीण रानडे, गुलाब गोरे, डॉक्टर विनोद सोळंकी आदी उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रात वावरताना आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो ही भावना ठेवून केलेले कार्य कायम स्मरणात राहते, असे यावेळी बोलताना नाना भोरे म्हणाले. सावेडी आणि नगरमधील लोकांसाठी सामाजिक जाणीवेतून सुरू केलेल्या अन्नछत्रास नगरमधील दातृत्वाची मोठी मदत मिळते. त्यामुळेच हेल्पिंग हँड्स फॉर हंगर्स ग्रुपने सुरू केलेले भोजनालय सेवा म्हणून आजही सुरू आहे, असे यावेळी पुढे बोलताना भोरे यांनी नमूद केले. तर हरियाली संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण करून असंख्य झाडांची देखभाल करत असलेला पर्यावरण दिन साजरा न करता वर्षभर पर्यावरण समतोल ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावेळी बोलताना सुरेश खामकर यांनी सांगितले. मी सुरेश खामकर, हरियाली संस्था अहमदनगर. आमच्या हरियाली संस्थेच्या माध्यमातून गेली 16-17 वर्षापासून नगर शहरात आणि परिसरामध्ये पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या विषयावरती काम चालू असते. त्यामध्ये विविध कार्यक्रम, उपक्रम आणि प्रकल्प आणि कृतिशील काम आम्ही यामध्ये करीत असतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने वृक्ष लागवड आणि संवर्धन हे आम्ही करतो संस्थेच्या माध्यमातून. आजवरती नगर शहरात आणि परिसरात जवळपास 20-22 हजार झाडं लावून आम्ही ते यशस्वीपणे जगवलेले आहे. त्याचबरोबरीने झाडाच्या याच्यामध्ये आम्ही दुर्मिळ औषधी वनस्पती उद्यान, जेणेकरून भवितव्यामध्ये भावी पिढीला या सर्व दुर्मिळ औषधी वृक्ष पाहायला मिळावेत, त्याची औषधी गुणधर्म त्यांना समजावेत या दृष्टिकोनातून औषधी वनस्पती उद्यानाची एक निर्मिती आम्ही नगर शहरामध्ये केलेली आहे. त्याचबरोबरीनं मुद्दा हा निर्माण होतो की नगर शहरात पूर्वीपासून रस्त्याच्या दुतर्फा काही ओपन स्पेसवरती, काही कॉलनी अंतर्गतच्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या स्वरूपाची झाडं आहेत. आता या झाडांवरती व्यावसायिक जे आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाचा छोटा मोठा व्यवसाय करणारे, त्यांनी जाहिराती ठोकून त्यांच्या ज्या व्यवसायाची जाहिरात त्या ठिकाणी केलेली आहे. खिळे ठोकल्यामुळे, तारी लावल्यामुळे झाडाचा जो विकास आहे, ग्रोथ, ती खुंटली जाते. आणि म्हणून संस्थेच्या माध्यमातून खिळे वृक्ष मुक्त अभियान नगर शहरामध्ये राबवलं आणि या अभियानामध्ये आम्ही जवळपास 3,500 वृक्षांचे लावलेले खिळे काढून, जाहिराती काढून, तारी काढून वृक्षांना खेड्यातून मुक्त करून, तारीतून मुक्त करून त्यांना ग्रोथ, त्यांचा वाढ व्हावा या दृष्टिकोनातून मोकळं केलेलं आहे. अशा पद्धतीने आम्ही अनेक उपक्रम पर्यावरणाच्या संदर्भात जे आहेत ते सातत्याने राबवित असतो. मग त्या दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक सण साजरे करावेत या दृष्टिकोनातून असते. म्हणजे गणेश उत्सव असेल तर गणेश उत्सवानिमित्त शाडू मातीचा उपयोग करून गणेश मूर्ती ज्या आहेत त्या बसवाव्यात, मातीच्या मूर्ती बसवाव्यात, त्या संदर्भात व्यापक जनजागृती आहे ते आम्ही करतो. त्याचबरोबरीने दिवाळीमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी या दृष्टिकोनातून आम्ही विविध कार्यक्रम राबवित असतो. त्याबरोबर पक्ष्यांचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी आम्ही वर्षभर कार्यरत असतो. संक्रांतीच्या काळामध्ये नायलॉन मांजा वापरू नका यासाठी जनजागृती असेल, नंतर मांजा गोळा करणं असेल, त्या अडकलेले पक्ष्यांची सुटका करून त्याच्यावर जखमी झाला असेल तो उपचार करणं असेल, अशा पद्धतीचं काम उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पक्ष्यांसाठी दाणा पाण्याची व्यवस्था आम्ही शहरातल्या 10 ठिकाणी गेली 3 वर्षापासून केलेली आहे आणि जी कायम स्वरूपीची आहे. अशा पद्धतीने संस्थेच्या माध्यमातून जे काम आहे ते सातत्याने सुरू आहे. मी बाळासाहेब उर्फ नाना भोरे, मी माझी सैनिक आहे आणि हनुमान हिंद सेवा प्रतिष्ठान या पितृसंस्थेच्या माध्यमातून, हेल्पिंग हँड फॉर हंगर्स या ग्रुपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अन्नसेवा सुरू केलेली आहे. आणि यानंतर म्हणजे आपण साधारण 28 मे 2019 या कामाची सुरुवात केली आणि त्यानंतर मार्चमध्ये अचानक आलेला कोविड आणि कोविडच्या वेळेस सेवा करण्याची संधी ही आमच्यासाठी एक फार मोठी संधी होती आणि आपल्याकडं तो सेटअप तयार असल्यामुळे आपण त्या काळात दररोजचे 3-3,500 टिफिन रोज देऊ शकलो लोकांना आणि भोजनसेवा करू शकलो.
त्याशिवाय आता कोकणामध्ये ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस आपण या ठिकाणी येऊन एक ट्रक भरून पूर्ण साहित्य घेऊन गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर जवळजवळ 200 लोकांना दररोज 2 टाईम आपण जेवण दिलेलं आहे. अशा प्रकारे सेवा करत आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण एलपी घंटे माध्यमातून 20 रुपयात इथे जेवायला देतो, जेवण देतो, पोळी भाजी वरण भात आणि तीच पार्सल असेल तर ते 30 रुपयात आपण या ठिकाणी देतो. या कामात आम्हाला बरेच लोक आमचे सहकारी आहेत आणि त्याशिवाय इतर पूर्ण वेळ देणारे 7-8 लोक आम्ही आहोत आणि टोटल आमचे 22 लोक आहेत जे बाहेरून काम करत आहेत इतर वेळेस जे मदत लागत असेल. आणि विशेष म्हणजे की नगरकर फार दातृत्व नगरकरांचं फार मोठं आहे, मदत करतात आणि त्यामुळेच आमचं हे काम चालू आहे. या ठिकाणी आपल्याला दर महिन्याला साधारण 45,000 रुपये कर्मचाऱ्यांना वाटप करावं लागते ते आणि त्याकरता म्हणूनच आपण हे वरचे 20 रुपये घेतो. त्याचं खरं कारण तेच आहे आणि त्यामुळं आपल्याला कर्मचाऱ्यांच्या पगारांसाठी इकडे तिकडे फिरावं लागत नाही आणि त्यासाठी मदतीची गरज पडत नाही आणि या माध्यमातून त्याचं हे काम चाललेलं आहे. नगरकर आपल्याला भरपूर प्रमाणात लोक इथे येऊन आम्हाला शिधा वगैरे देतात. आपण 5 किलो ते 50 किलो किंवा आपले जे समोर जे जेवढी द्यायची इच्छा असेल तेवढ्या प्रकारे आपण शिधा घेतो आणि एक्सेप्ट करतो. जो समोरचं जे जे इच्छा असेल त्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणाचे वाढदिवस असेल, कुणाचं स्मृतिदिन असेल त्या ठिकाणी आपण 41 रुपये दिल्यानंतर 1 दिवसाचं जेवण भोजन सेवा देतो आणि फक्त जर स्वीट द्यायचं असेल तर त्याला 1500 रुपये दिले तर आपण त्या ताटाला स्वीट लावतो. अशा पद्धतीने आमचं काम चालतं. धन्यवाद. ई नवा माढा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.